मुलांना रोज रोज डब्याला काय द्यायचं जे मुलं आवडीने खातील बनवायलाही सोपं असेल आणि पौष्टिकही असेल तर हा प्रत्येक आईसमोर पडणारा रोजचा प्रश्न आहे तर अशाच आपण पटकन होणाऱ्या पौष्टिक आणि मुलं आवडीने खातील अशाच रेसिपी पाहतो आहे तर टिफिन सिरीजच्या चौथ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवतो आहे मस्त असा पुलाव जो खूप बनवायला खूप सोपा आहे तर त्यासाठी इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातले आणि तूप घातलं आहे फक्त तूप जळू नये म्हणून मी यामध्ये तेल वापरलेले फक्त तुपाचाही वापर तुम्ही करू शकता आता यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले आहेत ज्यामध्ये तमालपत्र आहे दालचिनी लवंग काळी मिरी दोन तीन हिरव्या वेलच्या आणि चक्रीफूल घातलेले मिनिट दोन मिनिट आपल्याला हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत यासोबतच शहाजिरीसुद्धा घातलेले आहेत मिनिटभर मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा यामध्ये आपल्याला कांदा खूप कच्चा ठेवायचा नाही आता या पद्धतीने आपला जो कांदा आहे हलकासा ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये मी घालते हिरवी मिरची आणि यासोबतच आलं लसणाची पेस्ट घालते आता पुन्हा आपण हे आणखी परतून घेऊयात आलं लसूण एक दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायचे आता हे सगळं छान परतून झालेले बघू शकता कांदाही हलकासा ब्राऊन झालेला आहे खूप जास्तही ब्राऊन नको आहे आपल्याला या पद्धतीने आता कांदा चांगला परतून झाला की गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत मनुके घालायचे यासोबतच मी यामध्ये बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे फ्लावर घातलेला आहे आणि मटार घालते तर हे फ्रोझन मटार आहेत आता हे आपण परतून घेऊयात यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता पण या भाज्या खूप छान लागतात या पुलावमध्ये आता या भाज्या आपल्याला पटकन मऊ व्हाव्यात म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा याला परतून घ्यायचं आहे भाज्या खूप कच्च्या ठेवायच्या नाहीत आपल्याला भाज्या अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायच्यात यामध्ये थोडंसं मीठ घालून मी परतून घेतले गॅसची फ्लेम कमी करते आणि यावरती झाकण ठेवून याला एक दोन ते तीन मिनटाची आपण वाफ येऊ देणार आहोत दोन तीन मिनटं याला एक वाफ आली छान कमी फ्लेमवरती झाकण काढायचे आपल्याला आता आपल्या ज्या भाज्या आहेत थोड्याशा मऊ झालेल्या आहेत सॉफ्ट झालेल्या आहेत आता यामध्ये मी घालते थोडासा गरम मसाला मिक्स करून घेते गरम मसाला नसेल तर बिर्याणी मसालाही तुम्ही यामध्ये वापरू शकता कुठलाही एक मसाला यामध्ये घालू शकता मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आधीच शिजवून ठेवलेला जो भात आहे तो मी यामध्ये घालते यामध्ये तुम्ही शिल्लक राहिलेला शिळा भातही वापरू शकता पण मुलांना जर टिफिनला द्यायचं असेल तर शिळ्या भाताच्या ऐवजी तुम्ही ताजा भात करून तो अर्धा तास पंख्याच्या हवेला ठेवा आणि मग द्या शक्यतो तो शिळा भात टिफिनला देऊ नये नाश्त्याला जर बनवायचं असेल तर तुम्ही रात्रीचा शिल्लक राहिलेला भात या पद्धतीने बनवू शकता त्याचा पुलाव बनवू शकता यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं भात शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे आणि भाज्या मऊ होण्यासाठी सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसारच आपल्याला चव बघूनच यामध्ये मीठ घालायचं आणि या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघू शकता खूप मस्त जसा लग्नामध्ये पुलाव असतो सेम त्या पद्धतीचा पुलाव आपला इथे तयार होतो या पद्धतीने यासोबत दुसरं काहीच द्यायची गरज पडत नाही एवढा टेस्टी आणि मुलं अगदी आवडीने खातील असा हा पुलाव होतो हलक्या हाताने मिक्स करून घेतले यामध्ये अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी घालायचे यामुळे आपला जो पुलाव आहे थोडासा मॉइस्ट होतो थो। खाताना तो त्याचा तोटरा बसत नाही घशामध्ये त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला मस्त अशी एक दणकून वाफ काढून घ्यायची त्यामुळे आपला जो पुलाव आहे त्यामध्ये मसाल्यांचा मस्त असा फ्लेवर उतरतो आपला जो पुलाव आहे मोकळा मस्त सळसळीतच राहतो पण तो, तो खाताना खूप कोरडा वाटत नाही घशामध्ये तो दाटत नाही मॉइस्ट होतो तर त्यामुळे आपल्याला या पद्धतीने मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची बघू शकता खूप मस्त दणकून अशी एक वाफ काढलेली आहे पुलाव आहे अजिबात चिकट झालेला नाही किंवा त्याचे भाताचे तुकडे झालेले नाहीत छान मोकळा आणि मस्त आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आवडत असेल तर यामध्ये आणखी तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवू शकता वरून एक चमचाभर तूपही घालू शकता पण मला गरज नाही वाटत आहे मी गॅस बंद केलेला आहे आता बघू शकता इथे मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे हा तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता यासोबत एखादं फळ देऊ शकता छोट्या डब्यासाठी किंवा ड्रायफ्रूट्स देऊ शकता किंवा याआधी मी नाचणीचे लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे जी मुलांना छोट्या टिफिनसाठी देता येईल ते लाडू तुम्ही यासाठी देऊ शकता तर अगदी सोपी मुलं आवडीने खातील आणि अजिबात तुमचा डबा वापस येणार नाही अशी रेसिपी आहे नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला अशा जर रेसिपी पाहायला आवडणार असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा